नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या 2014 ची जी बीडीएस ची प्रश्नपत्रिका आहे यातील गणित विषयाचे जे प्रश्न उत्तरे आहेत तर ती आपण अभ्यासत आहोत। मागील तासामध्ये आपण प्रश्न क्रमांक 21 ते 30 पर्यंत जी प्रश्न उत्तरे आहेत तर ती आपण अभ्यासली होती, म्हणजे जी उदाहरणे आहेत ती आपण सोडवून घेतली होती। आजच्या तासामध्ये आपण त्या पुढील म्हणजे 31 ते 40 दरम्यानची जी प्रश्न उत्तरे आहे, 31 पासून 40 पर्यंतची जी प्रश्न आहेत तर ते आपण आज अभ्यासणार आहोत। तर तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित ही जी उदाहरणे आहेत तर ती व्हिडिओ बघून नंतर याचा सराव करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 31 नंबरचा प्रश्न आहे बघा, 320 अधिक 180 बरोबर किती। आता या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला बेरीज करायची आहे, परंतु बेरीज करून येणारे जे उत्तर आहे तर ते आपल्याला रोमन अंकांमध्ये लिहायचं आहे। बघा आता किती आहे, 320 अधिक किती आहे बघा 180, किती आहे 180, शून्याला शून्य, आठ आणि दोन दहाशी, शून्य हत्ताला एक, तीन आणि एक चार आणि एक पाच, आपलं उत्तर काय आलं 500। आणि विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे, आता 500 या अंकासाठी आपण जो जे रोमन चिन्ह आहे ते कुठलं युज करतो, कुठला रोमन अंक लिहितो आपण 500 साठी, तर यासाठी आपण अक्षर वापरतो डी। कुठलं लेटर वापरतो, डी, म्हणजे आपलं उत्तर काय येणार डी, म्हणजे पर्याय क्रमांक 2। समजलं विद्यार्थी मित्रांनो, बघा त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 32। प्रश्न क्रमांक 32 बघा, 2684 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती। बघा काय म्हटलेले, ते स्थानिक किंमत म्हटले का नाही, स्थानिक किंमत म्हटल्यावर त्याच्या स्थानानुसार आपल्याला किंमत त्याची लिहावं लागेल। बघा सगळ्यांना प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू माहिती आहे ना, प्लेस व्हॅल्यू बदलत असते त्याच्या प्लेस नुसार, परंतु जी फेस व्हॅल्यू आहे, दर्शनी किंमत आहे, ती बदलत नाही, जी आहे तीच राहते। आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेले की या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज, म्हणजे या ठिकाणी दर्शनी किंमत आहे याच्या स्थानानुसार ती बदलणार नाही, म्हणून सर्व अंकांची कोणती दर्शनी किंमत, जर स्थानिक किंमत म्हटलं असतं तर त्याच्या स्थानानुसार बदललं असतं, तर दर्शनी म्हटल्यावर जो अंक आहे त्याची तीच किंमत राहणार, म्हणजे दोनची किंमत दोनच राहणार, अधिक सहाची किंमत सहाच राहणार, अधिक आठची किंमत आठ राहणार आणि चारची किंमत चार, या सर्व अंकांची बेरीज तुम्हाला करायची आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आठ आणि चार बारा, बारा आणि सहा अठरा, आणि अठरा आणि दोन किती होतात 20, म्हणजे आपलं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 3 20। आता या ठिकाणी जर स्थानिक किंमत विचारली असती तर या दोनची किती झाली असती 2000, या सहाची किती झाली असती 600, या आठची किती झाली असती 80, आणि चारची 4, म्हणजे बघा याची जी किंमत आहे ती काय झाली असती 2684 एवढीच त्याची बेरीज झाली असती या सर्व अंकांची। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी दर्शनी किंमत विचारली तर दर्शनी किंमत ही जेवढ्याला तेवढीच राहते, ती बदलत नाही। बघा त्यानंतर बघा 33 नंबरचा प्रश्न, खालील पैकी कोणती संख्या समसंख्या आहे। आता समसंख्या म्हणजे काय, ज्या अंकाच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी एखादा अंक असतो तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो। आता दिलेल्या पर्यायांचं निरीक्षण करायचं आहे, पर्याय क्रमांक 1 बघा, यामध्ये 6284 एकक स्थानी 4 आहे म्हणजे ही समसंख्या आहे, त्यानंतर बघा 0 आहे म्हणजे ही समसंख्या आहे 3620, शेवटी 0 आहे म्हणजे समसंख्या आहे बघा, यानंतर 12386 बघा एकक स्थानी 6 आहे म्हणजे ही पण सम आहे, म्हणजे सर्व पर्याय बरोबर। बघा व्यवस्थित त्या पर्याय बघायचे, काय विचारलेलं आहे समसंख्या, आलं लक्षात। त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न, जर ए बरोबर 15 आणि बी बरोबर 4 असेल तर कंसात ए अधिक बी चा वर्ग बरोबर किती। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ए ची किंमत काय दिलेली आहे आपल्याला 15 लिहून घ्या, 15 अधिक किती, बी ची किंमत काय दिलेली आहे 4 लिहून घ्या, आणि या कंसाचा वर्ग आहे, कंसाचा वर्ग आहे, म्हणजे तुम्हाला आता या दोन्ही अंकाची बेरीज करून जो अंक येईल त्याचा वर्ग तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। आता 15 अधिक 4 किती होतात 19, म्हणजे 19 चा वर्ग। आता 19 चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 19 चा वर्ग आहे 361, तुम्हाला पाठ असेल, आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे, 19 चा वर्ग आहे 361, जर माहित नसेल तर या 19 ला 19 ने काय करायचं गुणायचं,
फुटबॉलची परिमिती किती? बघा आयताकृती मैदान आहे, आयताकृती फुटबॉलचं मैदान आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, आयताच्या परिमितीचं सूत्र वापरावं लागेल. आयताकृती आहे ना, तर कोणतं सूत्र वापरावं लागेल? तर आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. बघा आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. आता दिलेल्या सूत्रामध्ये तुम्हाला काय करायचंय, त्या मैदानाची परिमिती काढायची. पण मैदान कोणतं आहे? आयताकृती आहे, म्हणून आपण इथं आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. आता बरोबर तुम्ही काय करायचं, सूत्राच्या ठिकाणी दिलेली जी लांबी आणि रुंदी ती ठेवून घ्यायची. बघा लांबी किती आहे? 60 मीटर आणि रुंदी किती आहे? 50 मीटर. आता या दोन्हीची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची. 60 आणि 50 किती होतात? 110. 2 गुणिले 110. आता या दोन्ही ह्या 110 ला काय करायचंय? गुणायचं आहे. आता बघा बे शून्य शून्य बे एक बे बे एक बे, म्हणजे आपलं उत्तर येणार 220 मीटर. आहे का पर्यायामध्ये 220 मीटर आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न समजला. या ठिकाणी आयताकृती मैदान दिलेलं आहे, मग आपल्याला समजत नाही कुठलं सूत्र वापरायचं. तर त्या ठिकाणी आयताकृती म्हणल्यावर आयताच्या परिमितीचं आणि मैदानाची काय काढायची, आपल्याला परिमिती, म्हणून आपण आयताच्या परिमितीचं सूत्र वापरलेलं आहे. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न, संध्याकाळचे 7:30 वाजले म्हणजे किती वाजले? आपण शिकलेलो आहोत जे आपले परिमाणे आहेत मोज मापनाची, त्यामध्ये बघा सकाळचे जो सकाळचा कालावधी असतो दुपारच्या 12 पर्यंतचा, तर त्याला आपण काय म्हणतो? मध्यान्नपूर्व. मध्यान्नपूर्व आणि 12 नंतरचा कालावधी म्हणजे मध्यान्न. काय वापरतो आपण? मध्यान्नोत्तर. तर बघा आता 7:30 म्हणजे किती? 7:30. 7:30 आणि काय येणार आता ते दुपारच्या 12 नंतरचं आहे ना, म्हणजे येणार मध्यान्नोत्तर. तर आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, 7:30 मध्यान्नोत्तर. आलं लक्षात? त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 37 नंबरचा प्रश्न आहे. बघा सोपा आहे. बघा 37 नंबरचा प्रश्न, 2 1/2 लिटर बरोबर किती मिलीलिटर? आता बघा या ठिकाणी 2 पूर्ण लिटर आहे, 2 पूर्ण लिटर आणि 1/2 लिटर, मग 2.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? आता आपल्याला माहिती आहे की 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, मग 2 लिटर बरोबर 2 गुणिले 1000 मिलीलिटर करा. बघा आता 1 म्हणजे किती, लक्ष द्या, 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग 2 लिटर बरोबर किती येणार? सोपं आहे, 2 लिटर बरोबर येणार 2000 मिलीलिटर. आणि 1/2 लिटर बरोबर किती मिलीलिटर? तर 500. किती येणार? 500 मिलीलिटर. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? हे 2000 अधिक 500. बघा 2000 अधिक 500, बघा 005, 2500 मिलीलिटर. आहे का पर्यायामध्ये 2500 मिलीलिटर आहे? बघा 2500 मिलीलिटर हे आपलं उत्तर येणार. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 38 नंबरचा आपण मार्ग पाहिलं होतं की आपल्याला लहानात लहान संख्या आपण तयार केली होती मागच्या व्हिडिओमध्ये. आता बघा 6, 3, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या लिहा. कोणती सांगितली? मोठ्यात मोठी. मी तुम्हाला सांगितलं होतं मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला सर्वप्रथम कोणता अंक घ्यायचा आहे? दिलेल्या अंकापैकी. आता मोठ्यात मोठी म्हटल्यावर सर्वात सुरुवातीला येणार मोठा अंक. मोठा अंक कोणता आहे? मग 9. त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे? मग 6. आणि सर्वात लहान कोणता आहे? मग 3. तर अशा पद्धतीनं आपली जी संख्या आहे दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी ती तयार होणार 963, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा नेहमी लक्षात ठेवा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक सुरुवातीला, मग त्याच्यापेक्षा छोटा आणि सर्वात शेवटी सगळ्यात छोटा अंक लिहायचा. बघा त्यानंतरचा प्रश्न 39 नंबरचा, अन्य अपूर्णांका बरोबर सममूल्य नसणारा अपूर्णांक शोधा. आता या ठिकाणी 3/5 दिलेले. आता बघा सममूल्य, आता याचा सममूल्य अपूर्णांक करताना याची काटाकाठी करायची आपल्याला. बघा तर
बारा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस म्हणजे हा आहे हा पण आहे सममूल्य। त्यानंतर बघा आता हा पूर्णांक येणार का बघा येत नाही। चार एक चार चार दोन आठ चार च्या पाढ्यामध्ये अकरा आहे का तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ किंवा सहा वापरा बघा सहा एक सहा साईन दोन बारा साईन त्रिक अठरा। परंतु आता पंचवीस कोणत्या पाढ्यात पाचच्या पाढ्यामध्ये बघा पाच पाच पंचवीस इतर बघा या ठिकाणी तीन छेद पाच आलेला आहे आपलं बघा सहा एक सहा साईन दोन बारा साईन त्रिक अठरा हा तीन छेद पाच आलेला आहे। त्यानंतर बघा सहा एक सहा साईन दोन बारा साईन त्रिक अठरा साईन चौक चोवीस बघा या ठिकाणी आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस बघा आठ त्रिक चोवीस अठरा पंचे चाळीस बघा। तर या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे आपण सममूल्य पूर्णांक काढताना जे अंक काढले ते एकाच पाढ्यातून काढले परंतु हा जो अठरा छेद पंचवीस आहे याचं उत्तर जरी तीन छेद पाच आलं तरी सुद्धा हे एका पाढ्यातले नाहीये म्हणजे दिलेल्या अपूर्णांकासोबत सममूल्य नसणारा अपूर्णांक हा आहे। कारण बघा हे आपण कितीच्या पाढ्यातून काढले तर आठच्या आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस अठरा पंचे चाळीस हा। त्याच्यानंतर बघा सहा एक सहा साईन सॉरी बघा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार पंचे वीस म्हणजे सगळे ज्या त्याच्याच पाढ्यात आपण काढले पण याचं बघितलं आपण हे सहाच्या पाढ्यातून काढला आणि हा पाचच्या पाढ्यातून काढला त्यामुळे हा अपूर्णांक सममूल्य नाही जरी त्याची किंमत सम आली तरी सुद्धा। आलं लक्षात जसं बघा तीन एक तीन पाच एक पाच हा बघा चार त्रिक बारा चार पंचे वीस बघा चार त्रिक बारा चार पंचे वीस। आता बघा या ठिकाणी कसं आलं साईन त्रिक अठरा परंतु या ठिकाणी आलं पाच पाच पंचवीस म्हणजे दोन्ही जे पाढे ते वेगवेगळे आले। या ठिकाणी पण आपण पाहिलं आठ त्रिक चोवीस आणि अठरा पंचे चाळीस। तर दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य नसणारा अपूर्णांक कोणता आहे मग पर्याय क्रमांक तीन। आलं लक्षात। त्यानंतर बघा चाळीस नंबरचा प्रश्न एका पिशवीमध्ये नऊ सफरचंदे बसतात तर नऊशे छत्तीस सफरचंदे भरण्यासाठी किती पिशव्या लागतील बघा किती नऊ सफरचंदे एका पिशवीमध्ये बसतात तर आपल्याला नऊशे छत्तीस सफरचंद भरण्यासाठी पिशव्यांची संख्या आपल्याला काढायची। आता या ठिकाणी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल बघा नऊशे छत्तीस भागेला नऊ आता बघा नऊ एक नऊ बघा शून्य आता हा तीन खाली येणार आता नऊ पेक्षा तीन लहान आहे म्हणजे शून्याचा भाग जाणार नऊ शून्य शून्य आलं लक्षात तीनशे तीन आता हा सहा खाली येणार छत्तीस झाले नऊच्या पाढ्यात छत्तीस आहे नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस म्हणजे आपलं उत्तर आलं एकशे चार किती आलं एकशे चार। तर एकशे चार आहे का पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे नऊशे छत्तीस सफरचंदे भरण्यासाठी आपल्याला किती पिशव्या लागतील तर एकशे चार पिशव्या लागतील। आलं लक्षात। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण एकतीस ते चाळीस पर्यंतचे प्रश्न अभ्यासलेले आहेत तर याचा व्यवस्थित सराव तुम्हाला घरी करायचा आहे। धन्यवाद।